सेवा करीन आणि शेवटचं गडव बघा तुका म्हणे इथे राहिला असे भाव सकळी वाव जाणवास आता तुझ्या जन्मावर भाव राहिला सकळ व्यर्थ आहे सगळं फुकट आहे हे कळलं पाहिजे नाही वळलं पाहिजे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हेच राहिलं पाहिजे श्वास जाताना शेवटी तोंडात विठ्ठलच पाहिजे बास विठ्ठला म्हणावं आणि विठ्ठलात विलीन व्हावं आज इकडे तिकडे कोणाचंच नाव नको अरे कोणाला सुद्धा नाव नाही आहे एकालाच नाव आहे माझ्या विठ्ठलाला काय सांगू देवाचा देव आहे तो मायबाप आहे मायबाप आहे तसं प्रेसिडेंट म्हणल्यानंतर पुन्हा शेवटचा फायनल शब्द नाही लास्ट वर्ड गव्हर्नमेंटमध्ये लास्ट वर्ड कोणता प्रेसिडेंट तसं देवामध्ये आणि परमार्थामध्ये लास्ट वर्ड विठ्ठल 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 म्हटलं की एका विठ्ठलामध्ये सगळे आले सगळे आले तुम्ही हे सोडून ते करता ते सोडून ते करता करू नका 9 वाजून गेले उठू नका 2 मिनटं सांगतो 5:30 वाजता नाही 4 वाजता प्रवचन होईल 5 वाजता प्रवचन होईल आणि प्रवचन झालं की पुन्हा संध्याकाळी माझे कीर्तन होईल आज एकादशी दोन कीर्तन पूर्वीपासून असतात ती चालून तब्येत तितकीशी अजून साथ देत नाही म्हणून मग आता बरं झालं यांना गायला मिळाले मला 2 चांगले मजबूत खांब आहेत काही मला घाबरायचं काय एकदम मजबूत खांब आहे आलं का लक्षात तेव्हा म्हणून अर्धवट कर्ज सोडून म्हणून द्या मला कसालाही त्रास होतो आता सगळं आता काय आहे आताचा काळ असा आहे पुढे मिळेल की नाही सांगता येत नाही म्हणून आहे ते जपून खावं 83 वर्षी एवढा आवाज चालतोय ही देवाची कृपा आहे म्हणून मी घरातल्या लोकांना सांगतो नेहमी ते मला पुन्हा ऐकवतात कृपेची परीक्षा पाहू नये एक म्हणलं माझ्यावर देवाची कृपा आहे मला काही होणार नाही म्हणून 6व्या मजल्यावर उडी टाकली कृपा आहे ग्रेत धरून चालावर राहीलच मुद्दाम कृपेची परीक्षा पाहायला जाऊ नये तसं मी कृपेची परीक्षा पाहत नाही जेवढं होईल तेवढं सांगतो बाकी तर सगळं अर्धवट म्हणून आणि ते अर्धवट नाहीत म्हणून सांगतो माझ्या मागे असं कोणी म्हणायला जमतच नाही येऊ शकत नाही कोणी बडे बडे गवे असले तरी ते म्हणतात बाबा महाराज अरे बाबा तो त्याच्या नादी लावतो नाही माझ्या नादी लागूच नका कारण मी कोणाच्याच नादी नाही यांना जरी जवळ केलं असेल तर ते पांडुरंगाच्या नादात आहेत म्हणून जवळ आहे माझ्याकडे हे असेल लेफ्ट अँड राईट काय नाही लेफ्ट राईट दोन्ही एकच चिन्मय मानवावर प्रेम करता का माझा नातू आहे म्हणून नव्हे माझ्या मागे कीर्तनला टाळ घेऊन उभं राहतो कीर्तन करतो भजन करतो म्हणून करत नसलं तर ठीक आहे काय तुझी वाटणी घेईन हो मोकळा आता वाटून काही देणार नाही सगळंच त्याला द्यायचं कारण त्याच्याबद्दल आणि भगवतीबद्दल जे वाटणं आहे यंदा आमच्या भगवतीने अशी वारी हाणून दिली त्याला क्रेडिट द्यायला पाहिजे एखादा पुरुषाला करता येणार नाही काम एवढं तिने केलंय
हे तुम्हा लोकांना कळायला पाहिजे. उगीच बाई करते म्हणून द्वेष करू नका. बाहेर तसे आहेत असे नव्हे, आपल्या फडा सुद्धा आहेत, आपल्या फडा सुद्धा आहेत. म्हणून कधीही बाईकडे बाई म्हणून बघू नका, आई म्हणून बघा, म्हणजे द्वेष नसतो जाईल. कौतुकाने बघा म्हणून द्वेष नसतो जाईल. म्हणून सगळ्याच महाराजांच्या कृपेने अहो 2 महिने बिछाण्याच्या पडलो होतो, घराच्या बाहेर पडलो नाही, कुणाला भेटून दिलं नाही, जास्ती कळवलंही नाही. आणि आता बघा ठणठणीत कीर्तन चालू, जरा जपून 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 मग संध्याकाळी कीर्तन होईल. आशीर्वाद द्या. आणि उद्या हे तंजावरचे आलेले आहेत वाईसच्या अंसलत, या मंडळींची, या चेन्नईच्या मंडळींची 50,000 लोकांना जेवण आहे. इकडे जवळ 300-350 आचारी काम करतायत. पुऱ्या, भाजी, लाडू, भात, पाणी हे सगळं तुम्हाला एका बॉक्समध्ये दिलं जाईल. तेव्हा 6 वाजल्यापासून वाटप सुरू होईल उद्या. आज दुपारी प्रवचन 5 ते 6 आणि त्याच्या पुढे माझं कीर्तन. ज्यांना माळा घालायचे असतील त्यांच्याकरता बसणार आहे. ऐकून घ्या. हो 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 हो. सकाळी उठल्यानंतर मनामध्ये देवाची संताची मानसपूजा, मंत्र जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वरी वाचावे, हरिपाठ म्हणावा. मांस नाही, माशे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, पर सिरखुणी माते समान, पर पुरुष पांडुरंगा समान हे ग्रहित धरा आणि माळ घाला. वर्षातून आषाढी वारी करा, कार्तिक वारी माऊलीची करा. ज्ञानेश्वर आता दिंडी प्रदक्षिणा आहे. कारकऱ्यांनी आत्ता वाजलेत मला वाटतं बरोबर 9:09 झाले. 10:45 दिंडी प्रदक्षिणा निघेल. ज्ञानेश्वर.